Oh,
Yeah.
त्याच अनुषंगानं एक थोडस तासभर चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे वंदन करतो। आणि ज्या प्रमाणे ज्ञानोबाराय तुकोबाराय पांडुरंग परमात्मा सद्गुरु जोग महाराज वैकुंठवासी मोतीराम महाराज हे मला जशी बुद्धी देतील, आपण सर्व मायबाप माझ्यावरती जशी कृपा दृष्टी कराल, त्याप्रमाणे अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरिता प्राप्त होतो। मस्तक माझा पाया संपूर्ण
लोकामध्ये दोन प्रकारचं जीवन आहे, दोन प्रकारचं. एक म्हणजे संतांचं जीवन आणि दुसरा म्हणजे तुम्हा आम्हा मानवांचं जीवन. संतांचं जीवन हे उपकारक आहे आणि तुमचं आमचं जीवन हे उपद्रावक आहे. किंबहुना शास्त्रकारांच्या भाषेत सांगायचं म्हणजे दोन प्रकारचं जीवन, एक म्हणजे तत् सुख सुखित्व आणि दुसरं म्हणजे मत् सुख सुखित्व. एक जीवन म्हणजे दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणारा वर्ग, तो म्हणजे संतांचा. आणि दुसरा वर्ग म्हणजे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होणारा वर्ग, तो म्हणजे तुमचा. तत् सुख सुखित्व दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणारा आणि मत् सुख सुखित्व म्हणजे स्वतःच्या सुखानं सुखी होणारा. मत् सुख सुखित्व हा वर्ग तुम्हाला जनसामान्यांचा वर्ग आहे. आपण स्वतःच्या सुखानं सुखी होणारी माणसं आहोत. हो, याज्ञवल्क्यांच्या जीवनातला प्रसंग खूपच सुंदर आहे. काय झालं, जनकाच्या दरबारामध्ये याज्ञवल्क्य सभा विजय करून आले आणि सभा विजय झाल्यानंतर काय झालं, त्यांना सभा विजय झाल्यामुळे विशिष्ट प्रकारचं त्यांना धन देण्यात आलं आणि त्यांना याचा असं वाटलं की हे धन घरी घेऊन जावं. त्यांना दोन पत्न्या होत्या, एक म्हणजे कात्यायी आणि दुसरी म्हणजे मैत्री. त्या दोघींनाही आपण समान धनाचे वाटे करून देऊ आणि आपण भगवत चिंतनाकरिता डोंगरामध्ये निघून जाऊ. असं त्यांच्या मनात आलं, ते धन घेऊन गेले घरी आणि घरी धन घेऊन गेल्यानंतर दोन समान धनाचे वाटे केले, दोनही पत्न्यांना बोलवलं आणि सांगितलं तुम्ही दोघींनी सुद्धा यामध्ये धनाचे वाटे ते समाधानाचे वाटे केलेले आहेत, दोघींनी घ्या. मला इथून पुढचा जो माझा काळ आहे आयुष्यातला तो भगवत चिंतना घालवायचा. त्यावेळेला कात्यायीनं धनाचा वाटा घेतला पण मैत्रीनं धनाचा वाटा घेतला नाही. मैत्री म्हणजे महाराज अहो लग्न तुमच्याशी लावले, धनाशी लग्न लावलं, लग्न तुमच्याशी लावलं. ते म्हणजे अगं मैत्री लग्न माझ्याशी लावलं ही गोष्ट खरी आहे पण मला तर भगवत चिंतनाकरिता डोंगरामध्ये निघून जायचे. ती म्हणली मला सुद्धा तुमच्या सोबत घ्यायचे. ते म्हणले अगं तिथे हिंस्र पशु असतील, वापर असतील, तुला भीती वाटेल, तू येऊ नको माझ्या सोबत. नाही महाराज, मला तुमच्या सोबतच यायचे. त्यावेळेला याज्ञवल्क्यांनी विचारलं अगं एवढा तुझा आग्रह का. त्यावेळेला मैत्री म्हणजे महाराज माझ तुमच्यावर प्रेम आहे. असं याज्ञवल्क्यांनी ऐकलं आणि याज्ञवल्क्य ऋषी जोरात हसले. मोठी माणसं विनाकारण हसत नसतात आणि जे विनाकारण हसतात त्यांना काय म्हणतात, हे मला अळवून तरी सांगण्याची गरज नाही. मैत्रीनं ती एका पंडिताची पत्नी होती ना, तिनं विचारलं महाराज का हसतात. अगं नाही, विनाकारण हसतो नाही. विनाकारण हसणाऱ्यांमधले तुम्ही नाही महाराज, का हसला सांगा. त्यावेळेला याज्ञवल्क्य म्हणले अगं मैत्री तू खोट बोललीस म्हणून मला हसतो. म्हणजे अगं तू म्हणालीस माझ तुमच्यावर प्रेम आहे तर तुझ माझ्यावर प्रेम आहे का, तुझ्या संबंधानं तुझ माझ्यावर प्रेम आहे. याज्ञवल्क्य श्रुतीमध्ये हा विषय आलेला आहे आणि पंचर्षीमध्ये हा विषय आलेला आहे. नवारे जायाया कामाय जाया क्रिया होती, आत्मनस्तु कामाय जाया क्रिया होती. आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम होती, सर्वस्य कामाय सर्व प्रियम होती. आत्मनस्तु कामाय पुत्र प्रियो होती. असा खूप सुंदर विषय आलेला आहे त्यावेळेला. मग मैत्री एका पंडिताचीच पत्नी होती, तिनं विचारलं महाराज मग तुम्ही माझ्या सोबत इतके दिवस संसार केला याच काय.
ते म्हणले अग माझं सुद्धा प्रेम माझ्या संबंधानं तुझ्यावर होत, तुझ्या संबंधानं तुझ्यावर माझं प्रेम नव्हतं। हा वर्ग कोणता आहे तर हा सत् सुख सुखी त्वम नसून हा मत् सुख सुखी त्वम वर्ग आहे। संत माणसाच्या जीवनामध्ये 11 गोष्टी करतात। आता ते मला किती आठवतात तसे मी सांगण्याचा प्रयत्न करतो। विठ्ठला संत जीवाच बंधन नाही करतात, संत पाप घालवतात, संत उद्धार करतात, संत जन्ममरण नाही करतात, संत पंचविषयत्व घालवतात, संत मोक्ष प्राप्त करून देतात, संत त्रिविध ताप घालवतात। संत जगाला सुख प्राप्त करून देतात, सगळ्या आठवण शक्य नाही। संत काय करतात तर संत हे जीवाचं बंधन नाही करतात। तसे तर चार वर्ग आहेत, एक म्हणजे पहिला वर्ग बद्धाचा, दुसरा साधकाचा, तिसरा जिज्ञासूचा आणि चौथा म्हणजे संतांचा। पहिला वर्ग आहे तो म्हणजे बद्धाचा, त्याला त्याचं बंधन आहे की नाही याचं ज्ञान, त्याचं विशेष सोडून। दुसरा वर्ग म्हणजे साधकाचा, त्याला त्याचं बंधन संपावं असं वाटतंय, त्याला त्याचं बंधन नाही स्वभाव वाटते, हा वर्ग साधक आहे। तिसरा वर्ग म्हणजे मुक्ताचा, त्याला बंधनाशी काही घेणं देणंच नाही का, तो बंधनाच्या पलीकडे गेला। आणि चौथा वर्ग म्हणजे संतांचा, ते स्वतः तर त्या बंधनातून मुक्त झालेले आहेत, पण जगाचंही बंधन करण्यासाठी ते अवतारा आलेले आहेत। म्हणून संत काय करतात तर संत हे जीवाचं बंधन ठरवतात, संत जीवाच बंधन नाही करतात। संत काय करतात तर संत पाप घालवतात। पहिला वर्ग तो म्हणजे बद्धाचा, हे चार वर्ग सगळीकडेच लावायचे। पहिला वर्ग म्हणजे बद्धाचा, त्याला पाप काय पुण्य काय हेच कळत। दुसरा वर्ग म्हणजे जो आपलं पाप संपावं या दृष्टीनं प्रयत्न करतोय त्याला साधक म्हणतात, जो पापाच्या पलीकडे गेलाय त्याला मुक्त म्हणतात, आणि जे जगाचं पाप नाहीस करतात त्याला संत म्हणतात। पाप ताप दैन्य पाप ताप दैन्य गाय उठा उठी झाली या भेटी हरिदास। महाराज आओ त्या संतांच्या चिंतनामध्ये एवढी ताकद आहे की महाराज म्हणता तुम्ही त्या संतांचं नाव जर तुमच्या मुखार विंदा तुम्ही घेतलं तर तुमची सर्व पाप त्यांच्या जपाला निघून जातील। Yeah.
जनसामान्यांचं जन्म मरण संपवण्यासाठीचा संतांचे वचन वारी जन्म दुःख निष्ठानाते भूक निवार किती विषय झाले पाचवी गोष्ट म्हणजे संत काय करतात तर संत हे जीवाचं पंचविषयक वर्ग पहिला वर्ग म्हणजे बद्धाचा त्याला आपण काय करतो आहोत याचीच कल्पना नाही दुसरा वर्ग म्हणजे साधकाचा त्याचे पंचविषयत्व नष्ट करण्याकरता प्रयत्न चालू आहे तिसरा वर्ग म्हणजे मुक्तांचा तो या पंचविषयाच्या पलीकडे गेलेला आहे आणि चौथा वर्ग म्हणजे संतांचा ते जगाचं पंचविषयत्व घालतात विषय व्याडे मिठी झालिया मुठी ताठी ते तुझी गुरुकृपा तुझी निर्विष होय विठ्ठला सहावी गोष्ट संत काय करतात तर संत हे जीवाला मोक्ष प्राप्त करून देतात पहिला वर्ग बद्धाचा त्याला मोक्षाची कल्पनाच नाही दुसरा वर्ग साधकाचा त्याचे मोक्ष प्राप्त होण्याच्या दिशेने प्रयत्न चालू आहे तिसरा वर्ग म्हणजे मुक्तांचा तो मोक्ष या अवस्थेच्या पलीकडे जाऊन पोहोचलाय किंवा तो कधीच मुक्त झालाय आणि चौथा वर्ग म्हणजे तो म्हणजे संतांचा ते जगाला मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी आले किंवा तुकोबाला म्हणतात फार काय सांगू त्यांच्या आलिंगनाला सुद्धा मोक्ष प्राप्त येणारा जो समाधी सोहळा आहे ना तो 725 वा समाधी सोहळा आहे
म्हणून ज्ञानोबारांचा संबंध हा एक वाक्य आपल्याला मी सांगून जातो जातो संतांच्या चिंतनानं काय होत तर संतांच्या चिंतनानं आपली हरवलेली आत्मवस्तू प्राप्त होते. या सुवत्वाच्या लोप पावण्याची शीख झाल्यानंतरच नीट ऐका, या सुवत्वाच्या लोप पावण्याची शीख झाल्यानंतरच या हरपण्याच्या व या अज्ञानाच्या अंधकारामध्ये उगवलेला दिनकर म्हणजे श्री ज्ञानाराज. आम्ही या संसाराने तप्त झालेले जीव आहोत, तप्त झालेले. आम्हाला विश्रांतीची गरज आहे. आम्हाला संतांच्या चिंतनाने विश्रांती प्राप्त होईल का? तर मला म्हणतात विश्रांतीचा खाव. अरे संतांच्या चिंतनाने जर जीवाला विश्रांती प्राप्त होण्यापेक्षा संतांच्या चिंतनाने जर देवाला विश्रांती प्राप्त होते तर संतांच्या चिंतनाने तुम्हा आम्हा जीवाला विश्रांती प्राप्त का होते? Thank you.
सुखामणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे श्रवतसे। शेवटच्या चरणातून का प्रवेश केला तर मोठ्याच्या खडाला भरपूर तारा असतात। विठ्ठला संतांच्या चिंतनानं जगाला सुख प्राप्त होत किंबहुना जगाला सुख प्राप्त करवून देणं हे संतांचं स्वरूप आहे। तो त्यांचा धर्म नाही, तो त्यांचा स्वभाव नाही। तीनही शब्दाचे अर्थ एक करू नका। धर्म वेगळा, स्वभाव वेगळा आणि स्वरूप वेगळं। सासू सुनेला सांगते डोक्यावर पदर घे, हा सासूचा स्वभाव आहे। पण ती सांगते सुनेला अग ती कपाळाला सासू कुंकुरवते का? सुनेला आपल्यासारखं वागावं म्हणून नाही, तो तिचा धर्म। एखाद्या माणसाच्या घरी कोणी गेलं म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये त्या घरी जेवण नेऊन देण्याची पद्धत आहे, अजूनही असते। हा माणसाचा धर्म आहे। आणि पुन्हा तेच थोडस एक दोन गुण ठेवून काही झालं तर मारामारीही करतात, हा धर्म आहे, हा स्वभाव आहे। धर्म नाही तर ते संतांचं स्वरूप आहे। मौलींची तुम्हाला एक सुंदराशी ओळी सांगतो की निंद भरलिया विने पाणी ढळोची नेने श्रांता तोशोनी जाणे सामोरे जाय। मौली म्हणतात अहो बागा तारान शेतामध्ये बागेमध्ये पाणी सोडलं आणि कडक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अर्धा तास झाला त्यानं पाहिलं तरी ही शेवटच्या सरीपर्यंत अजून पाणी का आलं। तो पुन्हा चालत आला तर त्यानं पाहिलं तर एक खूप मोठी भेग त्या जमिनीमध्ये त्या शेतामध्ये होते आणि त्या भेगेत त्या जमिनीमध्ये हे पाणी जात। पाण्याचा स्वभाव काय? पाण्याचा स्वभाव आहे वाटेत आलेल्या भेगा, वाटेत आलेले खड्डे भरल्याशिवाय पुढे न जाणं हा पाण्याचा स्वभाव आहे। आणि गेलंच तर मंचक्राव ते जिल्हा परिषदच्या टँकरचं पाणी होत असं समजावं वाटेमध्ये आलेल्याला तृप्त करून पुढे जाणं हा पाण्याचा स्वभाव आहे। तसं जगाला सन्मार्गाकडे प्रवृत्त करणं किंबहुना जगाला सुखाचा यशाचा राजमार्ग दाखवणं किंबहुना त्या राजमार्गावरती आरूढ करणं किंबहुना दुःखाच्या डोंगरातून बाजूला करून अगदी शांततेच्या शिखरावरती विराजमान करणं हा संतांचं स्वरूप आहे। पाऊ शीतलता लागे तैसे सुख डोळ्याचे लागे तैसा परसुखेच आहे। माऊलींची भाषा केवढी प्रगल्भ आहे किंबहुना माऊलीच्या बुद्धिमत्तेची काय उंची असेल। भाऊनींचे 750 वर्षानंतरचे शब्द आज साक्षात करेल। आज डॉक्टर सांगतात तुम्ही तुमच्या डोळ्याला त्रास होतो का? डोळे कचकच करतात का? तर पायाला शुद्ध गाईचं तूप लावा। भाऊनींना त्या वेळेला माहिती होतो की पायाला शीतलता प्राप्त झाली म्हणजे डोळ्यांना सुद्धा शांतता प्राप्त होते। पाऊ शीतलता लागे होईल काय? तैसे सुख डोळ्याची लागी होईल। तसं संतांचं काम तैसा
परसुखी जाई सुखावतो विठ्ठल। सुखामणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे श्रवत असे। आता संसारच जीवन असल्यामुळेच की काय जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणले असावे की काय वाणो आता लपुरी ही वाणी मस्त कचरणी ठेवीत असे। सर्वात अधिक मूर्ख तत्व कोणतं असेल भाऊजी? सर्वात अधिक मूर्ख तत्व कोणतं असेल राम महाराज? तर सर्वात अधिक मूर्ख तत्व म्हणजे श्री स्त्री तत्व। आदरणीय गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा पुरेकर पाठात सांगत असतात की गुरुराम गुरु गुरुवर्य प्राचार्य मामासाहेब दांडेकर सांगायचे म्हणतात की एखाद्या धर्मशाळेमध्ये 50 माणसं उतरवा आणि एखाद्या खोलीमध्ये 2 माता मावल्या उतरवा, त्यांची बडबड रात्रभर चालते। अधिक बोलक तत्व कोणतं असेल? तर सर्वात अधिक बोलक तत्व म्हणजे स्त्री तत्व। किंबहुना या तत्वांचा सुद्धा खूप मोठा तत्वाने विचार करावा लागेल आपल्याला। कोण 25 तत्व मानत, कोण 23 तत्व मानत, कोण 21 तत्व मानत, कोण 19 तत्व मानत, कोण 15 तत्व मानत, कोण 13 तत्व मानत, कोण 11 तत्व मानत, कोण 9 तत्व मानत, कोण 7 तत्व मानत, कोण 3 तत्व मानत, कोण 1 तत्व मानत। आता एवढ्या तत्वांचा विचार करणं हे माझ्याही तत्वाला बरोबर वाटतं। कुटुंब घर वस्तीचे सर्वात अधिक मूलक तत्व असेल तर ते म्हणजे स्त्री तत्व। ही वाणी जास्तच बडबड करायला लागली आणि ती वाणी जास्तच बडबड करत आहे हे जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या लक्षात आल्यामुळे तुकोबाराय म्हणले ही वाणी खूप बडबड करते का? तर ही वाणी आता आपण संतांच्या चिंतना करत मग इतकी बडबड करणारी अथक असणारी वाणी सुद्धा थकली आणि महाराज म्हणले बस आता या वाणीने देखील संतांचं वर्णन होऊ शकतो। अरे वाणू आता नपुरे ही वाणी आणि एखाद्या माणसाकडे एखाद्या माणसाविषयी बोलण्याकरिता जर शब्दच नसतील तर त्यांना नमस्कार करण्याशिवाय दुसरा पर्यायही हातात शिल्लक नसतो। Oh, 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 oh
उगाचे माता मिळे चरणी हेची भले म्हणा. तुकोबारांचा सुद्धा एक खूप प्रसिद्ध आणि गोड आता मोठी माणसं जर आपल्या पुढे अचानक उभी आली, अचानक जर आपल्या पुढे जर येऊन जर मोठी माणसं उभी राहिली तर त्या संदर्भामध्ये नेमकी त्यांच्याविषयी आपली प्रतिक्रिया काय असावी या संदर्भामध्ये महाराजांची खूप अभंग आहेत. पण मी आपल्याला एक दोन अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो. नमावे पाय हे माझे उचित, त्यांच्या पाया पडणं हेच माझं उचित आहे. का तर त्यांच्या आशीर्वादामध्येच माझं हित आहे. नमावे पाय हे माझे उचित, आशीर्वादे हित तुमचिया, कृपेचा ओरसना समाई होती म्हणून उपरा ती वचनी. तुमची उष्टावळी ते माझे भोजन झाडावे अंगण केरपुंजे, करी ऐसे पुण्य नाही माझे गाठी जेने पडे मिठी पाया सवे. एक असं त्यांनी तुमच्या जीवनामध्ये केलं काय महाराज, तर तुका मने राही आठवण चित्ती, ऐसी कृपा संती केली तुम्ही. महाराज म्हणतात मी माझ्या तर पाया पडावे हे माझे खंडवळ का सरती हे बोल कोठे पायी. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.